भाऊ प्रचंड गर्दी आहे आणि त्या बाजूला सुद्धा गर्दी आहे. बघा मी झूम करून दाखवतो काय दिसतं. बाप रे काय गर्दी आहे. आणि गोपाळपूर आहे इकडे संत जनाबाईचा डेरा आहे नाकाचा. तर चला पुढे जाऊ. आपण पोहोचलोय फायनली काहीकाळी महाराजांच्या मठाच्या इथे. मित्रांनो सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा. आणि मित्रांनो काल जो आपण ब्लॉग रात्री अर्धवट सोडलं तो आता पुन्हा इथून स्टार्ट करतोय. आज आहे 31 तारीख आणि आम्ही आज दर्शन घेऊन आलो विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन आपल्या पांडुरंगाच्या. सकाळी 4 लाईन लागलेलो आणि आत्ता 4 संध्याकाळचे म्हणजे जवळजवळ 12 आपण लाईनमध्ये होतो. दर्शन वगैरे झालं आणि आता जेवलो पण आपण. आणि आत्ता आपण चालू आहे म्हणजे चंद्रभागेवरती चाललो आहे, चंद्रभागे नदीमध्ये चाललो आहे. तर चला आपण जाऊ जरा आंघोळ वगैरे करू. सकाळी आपण गेलो होतो किती वाजता गेलो आपण 3 गेलो आम्ही. आणि आत्ता पुन्हा एकदा चाललो आहे कारण की खूप थकलो आम्ही. तर चला भेटू आपण नदीवरती डायरेक्ट. मित्र आता आम्ही चाललोय ते म्हणजे चंद्रभागे तिरी चाललोय. थोडस आपण चंद्रभागेच्या काठावर जाऊ, थोडस बसू तिथे आणि मग थोडस आंघोळ वगैरे करू आणि मग पुन्हा आपण रूम वरती जाऊ. तर आता मी आहे, पप्पा आहे आणि आमच्या बरोबर आहे आपली लाडकी बघा आदिती आहे. तर चला जाऊयात. उद्या एकादशी आहे तर खूप गर्दी आहे. आम्ही आत्ताच दर्शन घेऊन आलो जस्ट. तर खूप गर्दी होती, सकाळी 4 गेलो आणि संध्याकाळी 4 बाहेर पडलो. चला जाऊ आपण आता डायरेक्ट चंद्रभागेवरती. फायनली मित्रांनो आपण पोचलोय चंद्रभागेच्या तिरी. हे बघा आणि गर्दी बघा किती आहे. माझ्या समोरच तुम्ही बघता ते आहे म्हणजे पुंडलिकाचं मंदिर. हे बघा हे पुंडलिकाचं मंदिर आहे. चला आम्ही तिघजण चाललोय बघा. आज ती पुढे बघा ते लोक येणार होते पण कॅन्सल झाले. खूप गर्दी आहे. चला भेटू पुढे. पाणी कमी आहे ना आणि इकडे भाविक सगळे आंघोळी वगैरे करतायत. थोडंसं आम्ही जाऊ त्या बोटीच्या तिकडे किंवा इथेच करू जवळपास कुठेतरी कारण की इकडे जरा स्वच्छ आहे. तर चला मित्र उद्या एकादशी असल्यामुळे बघताय तुम्ही भाविकांची किती गर्दी आहे. आणि सगळीकडून पायी वाऱ्या आणि दिंडी येत आहेत. खूपच गर्दी आहे, खूपच क्राऊड आहे आज. आणि उद्या तर बघायला नको, खूप चालायलासुद्धा जागा नसेल. फायनली मित्र आम्ही आंघोळ केलेले आहे आणि भारी वाटलं, खूप छान आहे. आणि खूप थंड पाणी आहे. सकाळी पण खूप थंड होती. सकाळी आम्ही 3 आंघोळी केली होती. त्यानंतर लाईनला वगैरे दर्शन वगैरे घेतलं आपण पांडुरंगाचं आणि पुन्हा एकदा आपण आता आंघोळ केली. तर खूप भारी वाटलं आणि आता आम्ही चालू होते म्हणजे परत एकदा रूमकडे. मित्र संध्याकाळचे 7:30 झाले आहेत आणि आपल्या रूमवर त्या हरिपाठ चालू झालेला आहे. तर मित्र शुभ सकाळ सगळ्यांना, एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्र आज एकादशी आहे आणि मंदिर बघा आता सूर्य उगवला आहे आणि भाविकांची गर्दी बघा. हे बघा सगळं वारकरी संप्रदाय सगळीकडून दिंड्या येत आहेत. गर्दी बघा किती आहे. आणि आता आम्ही चाललो ते म्हणजे चंद्रभागेवरती चाललो आहोत. आणि काल एवढी गर्दी नव्हती पण आज बघा किती आहे. चला
मित्रांनो चंद्रभागेच्या तिरी बघा किती गर्दी आहे. जास्त गर्दी असते इथे. बाप रे बाप. चालायला जागा नाही. जाते वेळेस वरती जायला लाईन बघा किती अप्पा. बाप रे काय गर्दी आहे. मित्र हो हे बघा दिंडी मित्रांनो प्रचंड गर्दी आहे आणि त्या बाजूला सुद्धा गर्दी आहे. बघा मी झूम करून दाखवतो काही दिसत तर नसेल पण थोडे थोडे दिसत आहे. खूप गर्दी आहे दोन्ही काठावरती गर्दी त्या बाजू पलीकडे सुद्धा आणि ह्या बाजूला सुद्धा. चला तर मग आपण आंघोळ करून घेऊ. आमचं आंघोळ करून झालं आहे. खूप गर्दी आहे बघताय तुम्ही. मित्रो आंघोळ झाले आणि आता आम्ही जाऊ रूमवरती. तर कपडे चेंज करू कारण कपडे तेच घालून आलो होतो. तर कपडे चेंज करू चला आता भेटू आपण रूमवरती. हरी हरी मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना. एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मित्र आंघोळ तर आपण केली सकाळी आणि आता आपण कपडे चेंज केले. आपण कुर्ता घातला आहे हे बघा असं वाटतं लुक. आणि माझ्याबरोबर आहे तो म्हणजे ओंकार. आणि आम्ही चाललो इथे आपल्या मंदिराच्या समोर चाललो. तर जरा एक राऊंड मारून येतो दोघं जण. चला हो हो चला चला. मित्र आम्ही आता चाललो ते म्हणजे कैकाळी महाराजांच्या मठामध्ये. आपल्या सगळ्या महिला मंडळ निघाले. झाले ना फायनली. आता सगळे निघालेलो आहोत आम्ही आणि आता चाललो ते माझ्या दर्शनाला. आपली आरती मंडळी इकडे बसलेत हे बघा. सगळेजण दर्शनाला जायला रेडी आहेत. तर चला दर्शन घ्यायला जाऊ. आंघोळ वगैरे झाले. माझे कपडे घातले होते मी पण चेंज केले. आणि आता आम्ही परत चाललो आहे ते म्हणजे कैकाडी महाराजांच्या मठात. आणि तिथून पुढे बघू आता कुठं जाणं होतं आणि प्राऊड बघू सांगा. आपली आरती माणसं आहे. तर चला बघा. चालायला जागा नाही आता. मित्र तुम्ही लाईन बघताय ना ती आहे मंदिराकडे जाण्याची लाईन. तर आज लाईन खूपच. आम्ही पण ह्याच लाईन मधून गेलो होतो पण आपल्याला मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे आपण काय शूट केलं नाही. आता आपण चाललोय म्हणून तर बोललो. चला दाखवूयात. तर चला चला माऊली चला. महाराज की जय. मित्र माफ करा मी तुम्हाला बोललो होतं कैकाडी महाराजांच्या मंदिराकडे मठात जाणार होतो आपण. तर माफ करा आपण गोपाळपुरात आलो पहिले आणि आता दर्शन घेऊ इकडे जाऊन मग आपण जाणार आहोत ते म्हणजे कैकाडी महाराजांच्या मठामध्ये. आणि गोपाळपूर आहे इकडे संत जनाबाईचा डेरा आहे ताकाचा. तर चला पुढे जाऊ.
مترو ها جنابين چا ڈیرا ہے چلا چلا مترو اپن درشن گیو آت مدی درشن اساڈی لائن لائن جامو ہے तर मित्र हो गोपाळपुरात आपण दर्शन केलंय आणि आता आपण चाललोय ते म्हणजे कैकाडी महाराजांच्या मठाकडे आणि आपल्याला आतमध्ये शूट करायला नाही भेटलं कारण की इकडे अलाउड नाही आहे आतमध्ये शूट करायला तर आपण काय शूट केलं नाही तर चला आपण जाऊ मठाकडे तर मित्र इथून आम्ही रिक्षा केले कैकाडी महाराजांच्या मंदिर मठाकडे जायला कारण की इथून खूप लांब होतं त्यासाठी मित्रो आपण पोहोचलोय फायनली कैकाळी महाराजांच्या मठाच्या इथे तर आता आतमध्ये जाऊ दर्शन घेऊ आपण मित्रो गर्दी बघा किती आहे मित्रो दर्शन झालं आतमध्ये इथे पण शूट करताना आलं पण मी बाहेरचं मंदिराचं आजूबाजूचा परिसर दाखवलाय तुम्हाला मंदिर नाही सॉरी मठाचा आजूबाजूचा परिसर दाखवलाय तर बघा तुम्ही आणि चला भेटू रूमवरती मित्रो संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आमच्या रूमवरती हरिपाठ चालू झालेला आहे तर चला हरिपाठ दाखवतो तुम्हाला جاي جاي بارك معاي جاي بارك معاي جاي بارك معاي بارك معاي بارك معاي بارك معاي
Thank you.
थोडीशी खरेदी करायला थोडे प्रसाद वगैरे घेऊ आणि थोडीफार खरेदी करू कारण की आज लास्ट दिवस आहे आपला. उद्या आपण सकाळी निघणार आहोत पंढरपुरामधून ते म्हणजे गावी जाण्यासाठी. तर चला खरेदी करून घेऊ. इकडे छान छान मूर्त्या आहेत बघा पांडुरंगाच्या. तर मित्र तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि उद्या असेल तो म्हणजे आपला परतीच्या प्रवासाचा व्लॉग.
फायनली मित्र आपली शॉपिंग झाली आणि आपण आता चाललो आहे म्हणजे रूमवरती काय एवढी शॉपिंग केली आणि आता आपण रूमवरती चाललो आहे. चला